रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, आयुष्याचा प्रवास करत असताना या काही गोष्टी आहेत, या गोष्टींचा आपण विचार केला तर नक्की आयुष्य सकारात्मक बनत असतं, आयुष्यात आपण यशस्वी होत असतो। म्हणून या काही गोष्टी आहेत, या गोष्टींचा नक्की विचार करा, स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा आणि काही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही। नकारात्मक लोकांची संगत आणि नकारात्मक विचार करणं सोडायचं। दोस्तानो, आयुष्याचा प्रवास करत असताना अपयश, हार याची भीती कधी ठेवायची नाही। रिस्क घ्यायला शिकायचं, चुका या लपवून झाकून ठेवायच्या नाहीत, त्यामध्ये सुधारणा करायच्या। वेदना, दुःख यांना स्वतःची ताकद बनवायची, तरच दोस्तानो आयुष्याचा प्रवास हा आनंदाचा होत असतो। नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। समोरच्या व्यक्तीकडं प्रत्येक वेळी कारण तयार असेल तर समजून जायचं की त्या व्यक्तीला तुमची किंमत राहिलेली नाही। सोबत जगण्याचं आणि सोबतच मरण्याचं स्वप्न दाखवणारे आज संसाराचा गाडा दुसऱ्या सोबत ओढत आहेत। गरज संपली की नाती आपोआप तुटत असतात। पहिली भेट ही काही वेगळीच असते, जी व्यक्ती कधीच मनात नसते ती डायरेक्ट हृदयात बसते। एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातून जाते तेव्हा ती तिच्या मनातील दुःख सगळं सांगून जाते, पण तिच्याशिवाय जगायचं कसं हे मात्र सांगायचं राहून जात। नाती हे रक्ताचीच नाही तर नाती जाणीवाने जुळली जातात, जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही आपली होऊन जाते आणि जर जाणीव नसेल तर आपली माणसंही परकी होऊन जातात। दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून युद्ध जिंकता येत नसतं, रणांगणात उतरायला स्वतःच्या छाताडा धमक असावी लागते। दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात असं समजायचं असतं। जेव्हा जवळच्याच लोकांकडून आपल्या मनातील भावनांना ठेच लागत असते तेव्हा शब्दापेक्षा अश्रू जवळचे वाटत असतात। दुसऱ्याला संपवायचा विचार कराल तर स्वतः संपाल, इतरांचं पाय खेचण्यापेक्षा स्वतः कसं पुढे जाता येईल ते बघा। चांगलं वागणं कधी सोडायचं नसतं, विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो। उत्तर देणं अवघड नसतंच पण वाद नको म्हणून बरेचदा माणसं गप्प बसतात। पैसा आहे तर सगळं आहे म्हणून पैसा कमवा, शेवटी मुलगी पैशावरच प्रेम करत असते। एखाद्याच्या जवळ तितकं जायचं जितकं ते आपल्याला जवळचं मानतात, उगाच अतिक्रमण करून
स्वतःला उद्ध्वस्त करून घ्यायचं नसत. कालांतरानं माणूस एवढा निर्दयी होतो की आयुष्यातून कोणी गेलं काय आणि आयुष्यात कोणी आलं काय त्याला काही फरक पडत नसतो, कारण त्याला निर्दयी करण्यात त्याच्या आयुष्यात आलेली आणि गेलेली माणसंच कारणीभूत असतात. जिवंत आहे तोपर्यंत नाती जपायला शिका, कारण वर्ष श्राद्ध किती मोठं केलं तरी गेलेला माणूस कधीच परत येत नसतो. सोन्याची किंमत करायला सोनारच लागतो, भंगारवाल्याकडून अपेक्षा नका ठेवत जाऊ. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत घाम गाळायला शिका. खूप संयम लागतो नाते टिकवायला, नाही तर दुनिया तयारच असते. कान भरून देऊन आणि काड्या करून महाभारत पाहिला. आयुष्याच्या प्रवासात काही कमावलं नाही पण अभिमानानं सांगा, स्वार्थासाठी मी कोणालाही फसवलं नाही. कर्म जेव्हा वसुलीला येत तेव्हा कुणाचाही वशिला तिथं चालत नसतो. आपण म्हणतो की माणसं बदलतात, खरं तर माणसं बदलत नसतात. वेळ आल्यावर त्यांचं खरं रूप समोर येत असतं. नुसता पैसा आणि प्रसिद्धी म्हणजे यश नसतं. तुम्ही तुमच्या नात्यामध्ये किती यशस्वी झालात हे महत्त्वाचं असतं. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं तीच माणसं आपली असतात, बाकी फक्त जग असतं.